मस्त पांढरा शुभ्र चौपट फुलणारा लांब सडक असा कुरकुरीत बटाट्याचा किस बघा किती छान दिसतोय. आज आपण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा बटाट्याचा पांढरा शुभ्र किस कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांची खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. बटाट्याचा किस तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहेत 5 किलो मस्त मोठे मोठ्या आकाराचे असे बटाटे. आपणसुद्धा मोठ्या मोठ्या आकाराचेच बटाटे निवडायचे आहेत. याचे कारण असे की आपला जो किस तयार होतो तो पांढरा शुभ्र आणि मस्त लांबसडक असा तयार होतो, त्यामुळे आपल्यालासुद्धा मोठे बटाटेच किस करण्यासाठी वापरायचे आहेत. त्यानंतर आता हे बटाटे आपण 4 ते 5 तास पाण्यामध्ये अगोदरच भिजवून ठेवलेले आहेत. भिजवल्यामुळे काय होतं की बटाट्याचा किस अगदी एकसारखा आणि मस्त असा पडतो, त्यामुळे आपण हे बटाटे 4 ते 5 तास अगोदरच भिजवून ठेवलेले आहेत. त्यानंतर आता आपण प्रत्येक बटाट्याची पिलेसाने सालं काढून घेणार आहोत आणि लगेचच आपण हा बटाटा पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. असे केल्यामुळे बटाटा अजिबात लाल पडत नाही. आपण बघू शकता सगळ्या बटाट्यांची सालं काढून आता आपण एका बादलीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाटे टाकून घेतलेले आहेत. किती छान पांढरे शुभ्र आणि मोठे मोठे असे आपले बटाटे आहे. आता यापासून आपण किस करायला घेऊया. नेक्स्ट म्हणजे आता आपण बटाट्याचा किस तयार करून घेणार आहोत. त्यासाठी माझ्याकडे एक 20 स्लायसर आहे, त्यामध्ये मी बटाट्याचा किस तयार करून घेणार आहे. आपल्याकडे जर अशा प्रकारचे स्लायसर नसेल तर आपण जी जाड किसणी असते त्याच्यामधून लांब सडक असा छानपैकी बटाट्याचा किस तयार करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे व्यवस्थितपणे बटाटा उभा पकडायचा आहे आणि तो उभा एका दिशेने व्यवस्थित आपल्याला शेवटपर्यंत त्याला किसत जायचा आहे, म्हणजे आपला लांब सडक असा किस त्या ठिकाणी तयार होतो. आपला मस्तपैकी लांब सडक असा किस या ठिकाणी तयार झालेला आहे. ह्या स्लायसरमुळे हा किस छान आकड्यांच्या काड्यांसारखा तयार होतो, परंतु आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपल्या जाड किसनेसुद्धा असाच किस आपल्याला मिळू शकतो. फक्त मी दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत. लगेचच आता आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो लाल पडणार नाही. आणि आता अशाच पद्धतीने आपण इतर बटाट्याचा देखील किस करून घेणार आहोत. तयार केलेल्या किसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मी आता या ठिकाणी बादलीमध्ये पाण्यामध्ये हा किस टाकून घेतलेला आहे. आपण बघू शकता किती छान मस्त पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा किस आपला तयार झालेला आहे. त्यानंतर बाजूला एका बादलीमध्ये अर्धा बादलीवरून पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये आपण तयार केलेल्या बटाट्याचा किस रात्रभर भिजत घालणार आहोत. त्या अगोदर या पाण्यामध्ये आपण 1 चमचा तुटीची पावडर टाकून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या बटाट्याचा किस अगदी मस्त पांढरा शुभ्र असा तयार होणार आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण 1 लिंबू पिळून घ्यायचे आहे. लिंबू पिळून घेतल्यामुळे काय होते की आपला जो बटाट्याचा किस आहे तो पांढरा शुभ्र तर होतोच, शिवाय तो अगदी नरम आणि कुरकुरीत असा तयार होतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लिंबू पिळून घ्यायचे आहे. आता प्रमाण आपण लक्षात घ्यायचे आहे. 5 किलो बटाट्याच्या किसासाठी आपण इथे 1 लिंबू पिळून घेतलेले आहे. छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. तयार केलेल्या पाण्यामध्ये आता आपण क्रमाक्रमाने बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत. संपूर्ण बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून रात्रभर हा किस आपण पाण्यामध्ये भिजत घालून घेणार आहोत. सकाळ झालेली आहे आणि आता आपण झाकण उघडून बघूया. आपण बघू शकता किती मस्त पांढरा शुभ्र आणि लांब सडक असा आपला बटाट्याचा किस आता पाण्यामध्ये छानपैकी मुरला आहे. त्याला आता आपण उकळून घेणार आहोत. उकळवण्यासाठी मी एका बाजूला आता पाणी ठेवलेले आहे. अर्ध पातेल्याभर मी पाणी छानपैकी उकळी काढून घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आता आपण 1/2 चमचा तुरटीची पावडर टाकून घेणार आहोत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे. छानपैकी सगळं एकदा ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे. आपण आता 2 बॅचमध्ये हा बटाट्याचा किस उकळून घेणार आहोत. किसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आता आपण पहिली बॅचमध्ये उकळून घेणार आहोत. व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून मीडियम आचेवर म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला साधारणतः 10 मिनटं या किसाला उकळून घ्यायची आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, मस्तपैकी पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. छानपैकी आपल्या बटाट्याचा किस देखील छान शिजलेला आहे. आता आपण चेक करून बघूया. हे बघा, जर आपण बोटाने दाबला तर तो दाबला जात आहे, व्यवस्थितपणे तुटतसुद्धा आहे. याचाच अर्थ असा की आता आपल्या बटाट्याचा जो किस आहे तो व्यवस्थितपणे या ठिकाणी शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे आणि आता आपला उकळलेला जो किस आहे, शिजलेला किस, आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण सगळा किस चाळणीमध्ये काढून घेऊया.
नेक्स्ट म्हणजे आता आपण तयार केलेला बटाट्याचा किस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. आपल्याकडे जर ऊन नसेल तर आपण सावलीत फॅनच्या खाली देखील हा किस वाळवू शकता. या ठिकाणी मी पांढऱ्या रंगाची साडी घेतलेली आहे, त्यावर मी हा किस पसरवून घेतच आहे. आपण बघू शकता की असा मोकळा मोकळा किस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. मोकळा मोकळा केल्यामुळे हा किस अगदी व्यवस्थित वाळतो आणि साडीचा वापर केल्यामुळे अगदी पटकन असा आपल्याला गोळासुद्धा करता येतो. आपण बघू शकता किती मस्त असा किस आपला सगळ्या ठिकाणी सर्वत्र मोकळा मोकळा असा पसरवून या ठिकाणी रेडी झालेला आहे. आपण या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाचा देखील वापर करू शकता, पण प्लॅस्टिक उन्हामध्ये खूप तापते, त्यासाठी मी या ठिकाणी साडीचा वापर केलेला आहे. यानंतर आपला जो साडीचा उरलेला भाग आहे तो आपण ह्या किसावरून टाकून घेणार आहोत. असे केल्यामुळे काय होते की धूळ याच्यावर अजिबात बसत नाही, शिवाय पक्ष्यांपासून देखील याचे संरक्षण होते आणि किससुद्धा व्यवस्थितपणे वाळतो आणि गोळा करायलासुद्धा सोपा जातो. त्यामुळे आपण उरलेली साडी यावर टाकून घेतलेली आहे, जेणेकरून यावर धूळ बसणार नाही. दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपण बघू शकता आपला लांब सडक चौपट फुलणारा आणि पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस रेडी आहे. अगदी पाहता क्षणीच खावासा वाटणारा आणि लहान मुलांचा फेवरेट असा हा बटाट्याचा किस खूप छान लागतो आणि अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करून बघा. तयार केलेला बटाट्याचा किस आता आपण तळून बघूया. त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये आता आपण किस घालून बघूया. हे बघा किती मस्तपैकी चौपटचा आपला किस फुलत आहे, कुठेही हा लाल पडलेला नाही. तुरटीचे आणि लिंबाचे अगदी योग्य असे प्रमाण आपले झालेले आहे, अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आपले आहे. हे बघा पुन्हा एकदा तळून दाखवते, बघा किती मस्त असा फुलत आहे, किती पांढरा शुभ्र असा दिसत आहे. आपला बटाट्याचा किस आता तळून रेडी झालेला आहे. पातळ पोह्याच्या चिवड्यामध्ये देखील हा किस खूप मस्त असा लागतो, चिवड्याची चव खूप छानपैकी वाढवतो. आपण बघू शकता अगदी पांढरा शुभ्र लांब सडक असा बटाट्याचा किस आपला तळून या ठिकाणी रेडी झालेला आहे. तुरटीचे आणि लिंबाचे अगदी योग्य आणि अचूक प्रमाण, त्यामुळे आपल्या किस कुठेही या ठिकाणी लालकट असा पडला नाही आहे. किती छान पांढरा शुभ्र असा आपला किस तयार झालेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली, तुमचा किस कसा झाला ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच नवनवीन आणि असल खानदेशी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल खमंग खानदेशला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.